मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर उद्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये तिसरा कसोटी सामना सुरू होतोय. मालिका 0-2 आधीच गमावल्यावर तिसरी कसोटी जिंकून प्रतिष्ठा काही प्रमाणात परत मिळवण्याचा प्रयत्न रोहित सेना करणार आहे. त्यात भारतभूमीवर पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकल्यानं किवींचं मनोबल उंचावलेलं आहे. या पार्श्वभूमीवर भारतासमोरचं आव्हान आणखी कडवं झालंय. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला उद्याच्या सामन्यात विश्रांती मिळण्याची चर्चा आहे, अर्थात याबद्दल संघ व्यवस्थापनाकडनं अजूनही स्पष्टता आली नाही आहे. वानखेडेच्या खेळपट्टीवर जसे दिवस पुढे सरकतील तशी खेळपट्टी फिरकीला पोषक असेल अशी शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही संघाच्या फिरकीपटूंवरच प्रमुख भिस्त आहे. भारताकडून फलंदाजीत मोठ्या सुधारणेची अपेक्षा क्रिकेट रसिक करत आहेत, तर कसोटी अजिंक्यपद फायनल गाठण्याच्या दृष्टीने भारताकरता ही लढत अत्यंत महत्वाची आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.